कैसी है चबार? दिसत नहीं, दाखव। अरे त्याच्या घरी कोण बसलंय? दाखव बघू। अरे गायब। सापडलं। चलती तू पोळी करती? कोणाला खायला द्यायची? पप्पूला कर मग, छान छान कर। हा दाखव, गोल गोल कर। हा दाखव। अरे वा, अजून गोल गोल कर, छान गोल झाली पाहिजे। हा अशी पकड, अशी पकडून दाखव इकडे बघ। अरे वा, मस्त झाली पोळी। तर फायनली आमचं फ्रीज घरी आलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, जे डिलिव्हरी करणारे लोक आहेत त्यांनी अशा प्रकारे फ्रीज आणून दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्रँडसुद्धा बघू शकता। तर आम्ही हायरचं 376 लिटरचं मोठं फ्रीज घेतलेलं आहे, डबल डोअरचं, आणि ते कसं आहे ते तुम्हाला दाखवते। तर अनबॉक्सिंग करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, कारण त्या फ्रीजचा बॉक्स इतका हायटेड होता की बॉक्स वरच्या बाजूने आम्ही काढायला जायचो तर तो वरती सिलिंगला टच होत होता, आणि त्यानंतर मग आम्ही शेवटी असं ठरवलं की आता तो बॉक्स कट करूनच काढूया। तर आम्ही तो कट केला आणि कट केल्यानंतर मग आम्ही तो बॉक्स ओपन केला आणि त्यानंतर आमचं फ्रीज बाहेर आलं, कारण तसा तो बॉक्स ओपनच होत नव्हता। आम्ही थोडासा तिरका करण्याचा पण प्रयत्न केला पण जड असल्यामुळे तो निघत नव्हता। तर आम्ही शेवटी बॉक्स कट केला आणि त्यानंतर आमचं इथे फ्रीज बाहेर आलेलं आहे। तर आम्ही ब्लॅक कलरचं फ्रीज घेतलेलं आहे आणि या फ्रीजचं तुम्ही बघू शकता मिरर फिनिशिंगमध्ये हा फ्रीज आहे। तर अशा प्रकारे हे आहे आमचं नवीन फ्रीज, कसं वाटलं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर हा आहे आमचा डबल डोअरचा मोठा फ्रीज, आम्ही अरेंज केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते इथे मिररमध्ये जो दिसतो आहे तो आमचा जुना फ्रीज आहे आणि इथे अशा पद्धतीचा हा फ्रीज आहे, वरती फ्रीज आणि खाली फ्रीजर आहे। आणि अजून आम्ही यामध्ये फार काही ठेवलेलं नाही आहे, म्हणजे काहीच ठेवलेलं नाही आहे ॲक्च्युली। तर मी फक्त तुम्हाला ओपन करून दाखवत आहे की हा फ्रीज कशा पद्धतीने आहे। तर असं वरच्या बाजूने छान स्टोरेज आहे त्याला, साईड डोअरलासुद्धा छान स्टोरेज आहे आणि खाली फ्रीजरलासुद्धा चांगलं स्टोरेज आहे। तर अशा प्रकारे आम्ही फ्रीज घेतलं। साईड डोअरचं आम्हाला असं वाटलं की खूप जागा पण कन्झ्युम झाली असती आणि त्यामुळे आहे तेवढं, म्हणजे जे आम्ही घेतलेलं आहे ते आम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं। तर इथे फ्रूट बॉक्स आहे, व्हेजिटेबल बॉक्स आहेत आणि त्यानंतर इथे साईडला सुद्धा स्टोरेज त्यांनी दिलेलं आहे भरपूर असं। तर अशा प्रकारे हे वरचं फ्रीज आहे आणि हे फ्रीज संपल्यानंतर खाली आहे फ्रीजर आणि फ्रीजरला सुद्धा खूप स्टोरेज आहे। इथे बघू शकता तुम्ही, खाली आईस बॉक्स असा दिलेला आहे आणि वरती सुद्धा अशा पद्धतीने दिलेला आहे। तर हे आहे आमचं नवीन फ्रीज आणि फ्रीजच्या सोबत जो झालेला पसारा आहे त्यासोबत खेळताना माझी मुलं। हॅलो, दिसत नाही तुला? तर रात्री साधारणतः 9-9:30 सुमारास एका बिल्डिंगमध्ये, म्हणजे आमच्या समोरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आग लागली
आणि आग लागण्याचं कारण असं होतं की त्यांच्या घरातला गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि त्यामुळे 2-3 गाड्या आल्या होत्या आणि आम्ही सुद्धा घाईघाईने खाली जाऊन बघितलं नक्की काय झालं आहे. पण देवाच्या कृपेने म्हणजे मानवहानी काही झालेली नाही आहे. कदाचित घरातल्या काही वस्तू त्यांच्या हे झाल्या असतील, परंतु कुणालाही काही त्रास झालेला नाही आहे, मानवहानी काही झालेली नाही आहे. परंतु सगळेच घाबरले होते, बिल्डिंगच्या बाहेर खूप गर्दी झालेली होती आणि तुम्ही इथे बघू शकता 2 गाड्या अग्निशामक दलाच्या आलेल्या होत्या आणि आम्ही सुद्धा एकदा जाऊन बघितलं खाली आणि त्यानंतर मी वरतून तुम्हाला दाखवते आहे. कारण खालून आधी सुरुवातीला खूप गर्दी होती आणि फार काही दिसत नव्हतं, त्यामुळे वरच्या बाजूने मी शूटिंग घेतलेली आहे. तर माझ्या सगळ्या गृहिणींना हेच निवेदन आहे की जेव्हा आपण गॅसची टाकी हँडल करतो किंवा गॅस टाकी वापरतो तेव्हा काळजीने वापरा. तर हा होता आजचा एक छोटासा व्हिडिओ आणि आमचं नवीन फ्रीज कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.